नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती आणि निसर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव. महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव. मारेगाव बाजार समितीमध्ये कापसाची आवक ही 176 क्विंटल झालेली आहे, तर बाजारभाव हा कमीत कमी 6,890, जास्तीत जास्त 7,090 असा दर मिळाला आहे. तर उमरेडमध्ये कमीत कमी दर हा 7,100, तर जास्तीत जास्त 7,260 प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. वरोरा माडेलीमध्ये कापूस आवक ही 210 क्विंटल झालेली आहे, तर बाजारभाव हा कमीत कमी 6,900, जास्तीत जास्त 7,151 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर काटोल बाजार समितीमध्ये कापूस आवक ही 6 क्विंटल झालेली आहे, बाजारभाव हा कमीत कमी 7,150, तर जास्तीत जास्त 7,150 प्रति क्विंटल बाजारभाव राहिले. कारपना बाजार समितीमध्ये कापूस आवक ही 128 क्विंटल झालेली आहे, तर बाजारभाव हा कमीत कमी 6,200, तर जास्तीत जास्त 6,900 प्रति क्विंटल दर राहिला. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापूस आवक ही 800 क्विंटल झालेली आहे. कापूस दर हे कमीत कमी 7,000, जास्तीत जास्त 7,200 प्रति क्विंटल बाजारभाव राहिले आहेत. अशीच कापूस बाजारभावाची माहिती मिळवण्याकरता आपली शेती आणि निसर्ग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे कृष्ण.